मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीवर विचारले असता मुख्यमंत्र्यांकडून प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश अजून आले नाही आहेत. तसेच पालकमंत्री फक्त आपल्या गावाचं काम करत असून त्यांना जिल्ह्याचे काही लेणं देणं नाही, असे उत्तर भाजप प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना दिले. तसेच मुख्यमंत्र्यांकडून तातडीने 3 दिवसात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना 25,000 रुपये हेक्टरी देण्यात यावे अशी मागणी बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमाद्वारे केली आहे. मराठवाडा विदर्भामध्ये या 7 दिवसात मोठं नुकसान झालं आहे. सरकार पंचनामे करायला तयार नाही, प्रशासनाला तसे आदेश नाही आहेत आणि ना ड्रोन वापरत ना त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी वापरत आहे आणि सर्वे न कर केल्यामुळं सरकारकडे मागणीच गेली नाही आहे. पालकमंत्री आपल्या गावापुरतं काम करतायत, जिल्ह्याचं काही घेणं देणं राहिलं नाही आहे आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली, यापूर्वी अनेकदा घोषणा केल्या, त्यांनी एकही घोषणा पूर्ण केली नाही. पण किमान आज जे सोयाबीन गेलं, कापूस गेला, सर्वच पीक गेलं आहे, तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीनं 3 दिवसात सर्वे करून टेक्नॉलॉजीचा वापर करून 25,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना तातडीनं द्यावे आणि तातडीनं आता शेतकऱ्याला गरज आहे. समोर दिवाळी दसरा आहे, उभं पीक गेलं आहे, शेतकरी आत्महत्येवर आलेले आहेत आणि म्हणून तातडीनं सरकारला मदत केली पाहिजे ही मागणी आहे.